जनता जनार्दनाला सुख समाधानाचा मार्ग प्राप्त होण्यासाठी साधू संत दिशा दाखवित असतात असे प्रतिपादन हरिभक्त परायण कोळीकाकी यांनी केलंय. आहुरी येथे महंत श्री सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कीर्तनात त्या बोलत होत्या. श्री क्षेत्रराव येथे तालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री सद्गुरु महंत गंगागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि त्यांचं म्हणजे पुण्यतिथीच्या निमित्ताने जी काही कीर्तनरूपी सेवा केली तर साधू संतांचा हेतू एकच आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे सांगण्याचा हेतू एवढाच की या जनता जनार्दनाला साधक मंडळाला भाविक भक्तांना सुखाचा शांतीचा समाधानाचा मार्ग त्यांना प्राप्त झाला पाहिजे आणि म्हणून साधू संत हे अट्टहास करत असतात आपल्याला मार्ग दाखवण्याचा. जगाच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तीवर्ण अवतार धर्माधराया कारण उतारा जन जड जीवा वाढावया सुख. काय वाढलं पाहिजे जगाला काय मिळालं पाहिजे सुख मिळालं पाहिजे वाढावया सुख भक्तीचा मार्ग भाव त्यांचा प्रकट झाला पाहिजे वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचा आचार भगवंताचं नाम चिंतन त्यांना म्हणजे त्यांचं चिंतन झालं पाहिजे तेव्हा सुख आणि शांती आणि समाधान काय होते प्राप्त होतो आणि हा साधू संतांचा मार्ग साधू संत तुम्हाला आपल्याला तो त्या मार्गाने आपल्याला नेतात म्हणजे आपल्या जीवनाचं सार्थक करतात उद्धार करतात आणि त्या उद्धारासाठीच जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार. या प्रसंगी आयोजित महाप्रसादाचा परिसरातील भाविक भक्त गाडगे आश्रम शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांनी लाभ घेतला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे यांनी गंगागिरी महाराज मैदान परिसरात भाजी व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्यात. गेली 5 वर्ष चालू असलेला श्री सद्गुरु महंत गंगागिरी महाराजांच्या गावरी बाजार तळावरील जागेत या परिसरातील सर्व छोटे मोठे व्यापारी दरवर्षी या ठिकाणी भंडारा महाप्रसाद करत असतात. हे 5 वर्ष आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात. आज हरिभक्त पराय कोळीकाकी यांचं कीर्तनानं काल्याच्या कीर्तनानं आजचा भंडारा सुरू झाला. माझ्या वतीनं या भंडारा आयोजित करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मनापूर्वक अभिनंदन सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद. यावेळी रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ सत्तार शेख सुनील गुलदगड गणेश वागडे आदी मान्यवर उपस्थित होते. C24 तास साठी प्रतिनिधी सतीश फुलसौंदर सह मनोज साळवे राहुरी.